आता कोण आहे? अरे अमेय ना, केवढा मोठा झालास रे तू. अरे ओळखलं नाही संशयला. असं काय करतोस रे? आई घरी नाहीये. तरी बरं, मी काल फोन केला होता ताईला. ताईला? अरे हो, असं काय करतोस ताईला ताईला? अरे मी तुझी मावशी नाही का पुण्याची? अरे तुझ्या आईची चुलत बहीण. हो ते ठीक आहे, पण आई? ती जाऊ दे रे, ती पहिल्यापासून तशी वेंधळीच आहे. तरी बरं, मी तिला काल सांगितलं होतं फोन करून मी आज येणार आहे म्हणून. पण आईने तर तुला सांगितलं नाही. जाऊ दे रे, तिची सवयच आहे ती. अरे आत्ता सांगितलेलं 2 मिनिटात विसरून जाते ती. ते जाऊ दे, माझ्या या अर्चितचा ना. अरे हो, तुझी अजून ओळखच करून द्यायची राहिली ना. अरे अमेय, हा माझा मुलगा अर्चित. आणि अर्चित हा अमेय दादा, बरं का? हाय. आणि शीतू ताई क्लासला गेलीये म्हणून, फक्त म्हणून आम्ही तुझ्या बरोबर खेळायला आलो. आणि तू येडपटासारखा बॉल उडवत बसलाय. काय म्हणालास? नाही तर काय. ए पण अमेय कुठे आहे? तो म्हणाला मी 5 मिनिटात येतो, आणि 15 मिनिटं झाली तरी आला नाही अजून. आपण आणखी 5 मिनिटं थांबूया, नाही आला तर आपण खेळायला जाऊया. अरे पण बॅट त्या बटाट्याकडे आहे ना. शी हा बटाट्या पण ना. चिनू जा, त्याला बोलवणार ना. मी नाही जाणार, तुला जायचं तर जा. वर खाली करून बारीक तरी होशील. अरे पण तो झाडा झोपला तर नसेल ना? झोपला तर झोपू दे, आपण कॅच कॅच खेळू. काय रे चिंत्या, तो आम्ही कुठे अडकून बसले? त्याला बघ जरा. हे खेळा फापू करायचं तर करू दे, आपण जाऊया. चल हे थांबा रे. काय रे चिंत्या, चल ना. थांब रे जरा, दम तरी खाऊ दे. दम म्हणजे काय? लाडू वाटला खायला. अरे चिंत्या आता तरी सांग ना, काय झालंय तुला? अरे मी टीव्ही बघत होतो. मग टीव्ही बघताना एवढा दम तरी लागतो का? अरे तो धावत धावत टीव्ही बघत असेल. गप गप, सहज चॅनल बदललं तर काय लागलं माहितीये? दुसरा चॅनल. तू गप रे. हा तू बोल. एक कॉन्टेस्ट आहे. कॉन्टेस्ट म्हणजे काय? कॉन्टेस्ट माहित नाही तुला? कॉन्टेस्ट माहित नाही? अग कॉन्टेस्ट म्हणजे काय असतं माहितीये का? ते चिंतनच सांगेल तुला. कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा ग. क्रिकेटची? नाही. मग फुटबॉलची? नाही ग, बँडची. बँड? हो, प्रत्येक स्पर्धकाने आपापला बँड तयार करायचा, गाणी निवडायची, स्पर्धेत भाग घ्यायचा, आणि जिंकलो तर डायरेक्ट टीव्ही वर. बर मग. बर मग काय? नाही नाही हे कळलं, पण पुढे काय? एवढं साधं समजत नाही तुला छंप्या. आम्हाला पण काय कळत नाहीये. अरे आपण स्पर्धेत भाग घेऊया. डोकं फिरलंय तुझं, म्हणे बँड वाजवूया. वाजवायचं काय? आणि गाणार तरी कोण? अग प्रयत्ने वाळूचे कणार अगडिता बँडही गळे. बँडही वाजे. एक चान्स घ्यायला काय हरकत आहे? विचार करा, जिंकलो तर डायरेक्ट टीव्ही वर व्हिडिओ अल्बम, लाईव्ह टेलिकास्ट. आता तुम्हीच नाही म्हणत असाल तर? नाही असं नाही, मी तयार आहे. काय म्हणजू चिनू? आम्हाला काय? बँड तर बँड. घ्या पाणी. अरे अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे पाणी बिणी ठीक आहे, पण तुला काही चहा बिया करता येत नाही वाटतं? नाही. नाही का? नाही म्हणजे मी सहजच विचारलं, रागू नकोस. काय आहे माहितीये का, बाहेरून आलं ना की मस्तपैकी चहा प्यावासा वाटतो म्हणून विचारलं. म्हणजे तुझी आई आल्यावर आम्हाला देईलच चहा करून. पण गेले कुठे रे ते? काय माहित नाही, उशीर येणार म्हणून सांगितलं होतं. नाही होऊ दे रे उशीर, आम्ही आहोत उद्यापर्यंत. अरे हो, उद्या याचा कार्यक्रम आहे ना, केवढे मोठे मोठे लोक येणार आहेत बघायला. कशाला? अरे हा तबला नाही का वाजवत? तो बघ आत्ता सुद्धा कसा बसल्या बसल्या वाजवतोय, त्याचा तबल्याचा कार्यक्रम आहे. हो मग काय भांडण चालली आहेत? भांडण्यापेक्षा कोण कुठली वाद्य वाजवणार आहे? थिएटर वा. मी ढोल. तू ढोल? अरे तू तर काडी पेलवान आहेस, ढोल वाजवायला जाशील आणि ढोल कधी चिरडला जाशील. हो मी काडी पेलवान आहे, पण तुझ्यासारखा जाडा ढंबो नाहीये. ए मी बासरी, मी बासरी. अग तू तर ऋतुताई. अग म्हणजे मी बासरी वाजवणार आहे.
वाजव पण जरा हळू वाजव नाहीतर त्या बासरीचा भोंग होईल. हे सोंगा, मी भोंगा वाजवीन नाही तर बासरी वाजवीन. तुला काय करायचंय? घरी जाते काय? तूच घरी जाते. मला सांगा आपला बँड नीट व्हायला हवाय ना. हो. मग आपल्यापैकी कोणाला कुठली कुठली वाद्य वाजवता येतात बोला, आता बोला ना. मगाशी भांडत होतात ना वचा वचा. हे मी वाजवणार नाही, मी गाणार. ओके, आता आपण एक काम करूया, आपण आपापली वाद्य घेऊन उद्या सकाळी भेटायचं. अरे पण वाद्य कुठून आणायची? अरे हो, कुठून आणायची वाद्य? सिंपल, आपल्या शाळेत ना तबला, पेटी, गिटार, सितार वाटेल ते आणायचं. हे सुटलं रे बाबा. काय झालं? वाद्य मिळाली. मावशी म्हणाली तो एवढा असल्यापासून तबला वाजवतोय. अय्या म्हणजे ताळ्यात असल्यापासून? अगं तर काहीच नाही, त्याला मागच्या वर्षी एवढा मोठा पुरस्कार मिळाला. काय सांगतोस काय? हो, त्याला शाळेत ना सगळे ए उस्ताद असे हाका मारतात. त्याची बोट बघ ना कशी नुसती पळतायत पळतायत सट्टा सट्ट. आणि डोळे बंद करून वाजवतोय न बघता. मी तर आळवा झालो असतो. बाहेर जात आहे, घरी यायला उशीर होईल, हवा तेवढा वेळ झोप.
आणि घरात पसारा करू नकोस आई. यस मुद्दा मन करतो ना. नाही आई स्पृहाताई तुला बघ गाय म्हणाला. काय शंप्या मग तू रेडा. गाईज म्हणजे मित्रांनो. झंप्या तू कधी बसून इंग्लिश बोलायला लागलास. म्हणजे माझा इंग्लिश सुधार आहे आणि हो आज मी इंग्लिश पिक्चर मधल्या हिरो सारखा ड्रम वाजवणार आहे. डिन 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 डिश. ए पण आपण एक गोंधळ घालून ठेवलाय. काय? अरे गाणं कोणतं वाजवायचं तेच ठरलं नाही अजून. ए मी एक गाणं ठरवलंय. एकच? नाही ग म्हणजे तशी बरीच ठरवली आहेत पण सध्या एकच गाणार आहे. गावा म्हणजे मला पण थोडी आयडिया मिळेल. After all, I'm a music composer, you know. तुला काय ते करायचं ते कर. तू गा तू गा. मेरा नाम सलमा सलमा सलमा. हे काय तू गातीयस का रडतीयस सलमा. सोड हे गाणं कॅन्सल. असं काय रे नीना. प्लीज हा दुसरं गाणं कर. हो बर. ही मला एक गाणं येत मी गाऊन दाखवू. तू आणि गाणं म्हणणार मग काय. बर कोणत. मेरा नाम सलमान. त्यापेक्षा आपण एक काम करूया. आपण भेंड्या खेळूया आणि भेंड्यांमध्ये जो चांगलं गाणं म्हणेल त्यांनी ते गाणं ऑर्केस्ट्रा मध्ये गायचं. बेस्ट. एकदम सॉलिड आयडिया आहे. चला चला पाठीमा. आपण निघ आपण निघ. अरे काय झालं चिनू. चल भेंड्या खेळायला. आपण भेंड्या खेळतोय ना मग भेंड्या कुठे आहे. अरे भेंड्या खेळायला भेंड्या थांब. ए सर बस इकडे. चला सुरुवात करूया. सा रे ग म म म म काय रे. थांब मीच बोलतो. सा रे ग म प द नी सा सा कसला रियाज कसली प्रॅक्टिस. अरे मी बँड वाजवणार आहे ना. कुणाचा बँड. म्हणजे रबर बँड. नाही रे हेअर बँड. अरे बँड म्हणजे तू टीव्ही वरती गाणी बघतोस ना तो बँड. मी ड्रम वाजवायचं ठरवलंय. हो ना मग काय आहे. हा माझा ड्रम. यावरती वाजवलास ना तर माझ्या कानचाच बँड वाजेल. ड्रम नक्की वाजेल. कसा काय. आतून डोकं पोकळ आहे. काय वाजवतोयस तू. झाडू. गिटार. गिटार तुझ्या उंचीपेक्षा उंच असते म्हंटल. मग बसून वाजवतो. बसून कधी गिटार वाजवतात का. मग सतार. एकटाच वाजवत बस. बॅबू 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 बॅबू. सतार इतकं बॅबू बॅबू असत का. नवीन सतार. बॅबू स्टार. हे पण तू काय वाजवणार. मी ना मी कॅसिओ. आडवं झोपून तरी वाजवता येईल का कॅसिओ. असून दे असून दे. मला थोडासा येतो कॅसिओ वाजवता. किती आवाज. थँक्यू. थँक्यू काय. अक्का सुसरीला ऐकवलं तुमचा आवाज. काय सांगतोस वाजव. मलिक. मलिक. हो मी चिनू. ही मलिक. चिनू मलिक. एक हो गे हम तुम तो उड़ गई नींदे रे. और खन की पायल मस्ती में तो कंगन कन के रे. हम्मा 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 हम्मा. ए का हुआ का हुआ का कौन है का हुआ.
ऋतुताई तुझं बक्षीस. मी गात होते. तुम गा रही थी? तुम गा रही थी? मैं सोचा हमारी भैंस यहाँ कैसे आ गई. म्हणजे काय? मी तुझ्या म्हशीसारखी देखते. तुमको गाना है तो जरूर गाओ, लेकिन सुबह जल्दी उठ कर गाओ ताकि लोग जल्दी जग जाएंगे ना, फिर मेरा काम हल्का होगा. गडबड करू नका. बघत कसं तू हेच बोलतोय? गडबड करू नका, गडबड करू नका. नाही तर काय, इतक्या दिवस नुसता तुम्ही गोंधळात घातला. उद्या आपला शो आहे आणि आजची रिहर्सल जर चांगली झाली नाही ना तर बॉम्ब आहे. मग मगापासून तेच सांगतोय तर तुमचा गोंधळ चालू आहे. डंके काय डंके डंके. चला सगळं सामान आलं की नाही ते बघा, चेक करा. थांब थांब, मी ना एक गंमत आणली आहे. आता हिचं काय आणखीन? तुम्हाला बघायची नसेल ना तर राहून दे, मी घरी घेऊन जाते परत. थांब ग, काय आणलंयस ते दाखवलं. सगळी तयारी झाली ना नीट? हो, मी माझा कीबोर्ड नीट केलाय आणि मी आमचे ड्रम सगळे नीट लावले. आणि तू? हा, मी तबला पूर्ण सेट केलाय. आणि हा माझा माई. चल मी जाते. हॅलो फ्रेंड. ते शेजारच्या सोसायटीतील मुलं आली आहेत, पण ह्यांना कोणी बोलवलं? अरे आली असणार धांगडधिंगा करायला. मग आता तू बिंदास जा ग, मी बघतो काय करायचं. ही चिन्या गप्पा बस, आले तेवढे जात सुद्धा पडतील. संप्या, ही आपली रिहर्सल आहे. उद्या आपल्या इथे पहिला शो होणार आहे आणि उद्या असं झालं तर आपण काय गप्पा बसायचं? मग स्पृहा तुझा जे होईल ते होईल, तुझा आगाचा स्पृहा तुझा जा ना. हॅलो फ्रेंड्स. अरे तुम्ही तिथे का उभे आहात? या ना, या इथे या. बसा बसा बसा. तर मित्रांनो, आता तुमच्या पुढे सादर होतोय अष्टवेध सोसायटीचा ढिंचॅक बँड. या बँड मध्ये कीबोर्ड वर आहे मंजू, तबल्यावर आहे अमेय आणि ड्रमवर आहे अनुक्रमे चिनू, धप्या आणि चिंतन. आणि मी गाणार आहे. तर सादर होतोय अष्टवेध सोसायटीचा ढिंचॅक बँड आणि पहिलं गाणं आहे निकंबा. बकवास मिळाला नाही ना, म्हणून आम्ही हे ताटली वाटी लाटणं घेतले. अरे हा तर बकवास बँड आहे. बकवास नाही, बकवास बकवास बँड आहे. अरे काहे को बंद करा, इतना तो बकवास नहीं इनका बैंड. क्यों सर जी? और नहीं तो? अरे इनकी हालत उन भैंसों की तरह हुई है जो चरवाहे बिना यहाँ वहाँ भटकती रहती हैं. चरवा म्हणजे उराख्याच्या शिवाय म्हशी कशा इकडे तिकडे भटकत राहतात. वैसे संगीत के जंगल में ये बच्चे लोग भटक रहे हैं यहाँ. सर जी आप इनको पटरी पर ला दीजिए, इनको लाइन दे दीजिए. आइए दोस्तों, ये बहुत बड़े संगीतकार है, इनके कार में सदा संगीत ही संगीत बजता रहता है. जो सुबह शाम हम सुनते आए हैं वही से शुरुआत करते हैं. बिल्कुल. तुम्ही खरंच शिकवणार आम्हाला गाणं? हो, पण असं रडक्या तोंडाने नाही. धमाल होऊन द्या ना.
1, 2, 3, 4.